श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे अश्विन महिन्यामधला पहिला शुक्रवार शुक्रवार हा जो दिवस असतो तर तो माता लक्ष्मीला समर्पित असतो शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला खूप असतो त्यामुळेच वेलचीनचा हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य जे काही दोष आहे जे काही संकट आहे तर ते दूर करण्याचा खूप चांगला दिवस उद्याचा आहे त्यामुळे वेलचींचा हा उपाय आपल्याला करायचा आहे माता लक्ष्मीला वेलची लवंग आणि हे जे काही मसाले असतात ना तर ते खूप प्रिय असतात आणि त्यांचे उपाय ज्या वेळेस आपण करत असतो तर ते उपाय आपल्यासाठी अगदी कारगार असे ठरत असतात तर आता आपल्याला वेलचींचा काय उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा उद्या तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक कसा करायचा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे श्रीसुक्तामने तुम्ही अभिषेक करू शकतात एक वेळ स्त्रीसुक्त म्हणू शकतात आणि पाण्याने अभिषेक करू शकता हे जे पाणी आहे तर ते नंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये झाडं वगैरे असतील तर त्या तिथे तुम्ही टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही उद्या माता लक्ष्मीवरती अभिषेक करू शकता माता लक्ष्मीवरती तुम्ही उद्या म्हणजे मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर कुमकुमार्चन सुद्धा करू अर्चन ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर आवर्जून श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करा कारण आता बघा दिवाळी खूप जवळ आलेली आहे आणि माता लक्ष्मीची होईल तेवढी सेवा आणि होईल तेवढी उपाय आपल्याला करायचे आहे कारण डायरेक्टली आता एक वर्षानंतरच आपल्याला हे जे काही उपाय आहे ह्या काही ज्या सेवा आहेत तर त्या करायचा योग मिळत असतो एक वर्षानंतरच आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करू शकतो तर आता आपल्याला वेलचीचा काय उपाय करायचा आहे हे बघूया आता प्रथम तुम्हाला हा जो उपाय आहे उद्या तुम्ही दिवसभरामध्ये म्हणजे बारा वाजेपर्यंत एक तर करू शकता नाही तर मग डायरेक्टली संध्याकाळी साडेसहा नंतरचा जो कालावधी असतो ज्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते तर त्या कालावधीमध्ये करू शकता मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही संध्याकाळी ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे जमलं तर त्यावेळेस करा नाही मग तुम्ही सकाळी केला तरीही चालेल आता या उपायासाठी आपल्याला वेलची घ्यायच्या आहेत आता वेलची किती घ्यायच्या आहेत तर तीन वेलची आपल्याला घ्यायच्या आहेत वेलची काळ्या वगैरे पडलेल्या असतात तुटलेल्या असतात थोडेसे फुटलेले असतात तर अशा वेलची घ्यायच्या नाहीत अखंड लव वेलची आपल्याला घ्यायच्या आहेत वेलची घेत असताना त्या अखंड घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला घ्यायच्या तीन वेलची आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आता हा उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा आहे देवघरासमोर प्रथम बसायचं तिथे बसल्यानंतर एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर काय करायचं आहे कापूर घ्यायचा कापूर सर्वांकडे असतो कापूर घ्यायचा त्यानंतर ह्या ज्या वेलच्या आहेत तर त्या प्लेटमध्येच आपल्याला ठेवायच्या आहेत आणि कापूर पण एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये प्लेटमध्ये तुम्ही ठेवू शकता आता काय करायचं आहे प्रथम ह्या ज्या वेलच्या आहेत तर त्या आपल्याला हातात ठेवायच्या आहेत हातात ठेवल्यानंतर आपल्याला एकदा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्तमचं एकदा पठण केलं की आपल्याला ह्या ज्या वेलच्या आहेत तर त्या कापूरमध्ये टाकायच्या आहेत आणि तो कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ह्या वेलचीने आपले जे माता लक्ष्मी असते तर त्यांची आरती आपल्याला करायची आहे आता तुमच्या तुम्हाला जर माता लक्ष्मीची आरती येत नसेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही ज्या कोणत्या तुमच्या देवांना मानता ज्या कोणत्या तुम्ही तुमच्या गुरूंना मानता तर त्यांची आरती तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे समजलंच असेल सर्वांना ह्या ज्या तीन वेळच्या आहेत आपल्याला आपल्या हातात ठेवायच्या आहेत उजव्या हातात ठेवायच्या एक वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं त्यानंतर जो कापूर घेतलेला आहे त्या कापूरमध्ये ह्या वेलची टाकायच्या आणि कापूर प्रज्वलित करायचा आणि ह्या कापूरने आणि वेलचीने आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे फोटो आहे तर त्याची आपल्याला आरती करायची आहे त्यानंतर ही जी आरती आहे पूर्ण घरभर आपल्याला फिरवायची आहे आणि उंबरट्यावरती उंबरटा जो असतो आपला दर मुख्य दरवाजा तर त्या मुख्य दरवाज्याला सुद्धा आरती दाखवायची आहे उंबरट्याला सुद्धा आरती दाखवायची आहे लवंगाच्या वेलचीच्या वासाने माता लक्ष्मी या खूप खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही जर केला नक्की तुम्हाला अनुभव येईल की जीवनामधील जे जी काही संकट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते सर्व नष्ट होण्यासाठी सुरुवात झालेली आहे फक्त श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा कोणतीच गोष्ट जर आपल्या पाठीमागे आपले स्वामी हा आहेत आपले भगवान शिवशंकर आहेत माता लक्ष्मी आहेत पार्वती आहेत आपले कुलदेवता जर असेल ना तर आपल्यासाठी कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही त्यामुळे श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करा नक्की तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या सुटायला सुरुवात झालेली आहे हा उपाय तुम्हाला अगदी साधा आणि सोपा आहे ऐकायला पण साधा आणि सोपा वाटत असेल पण जे उपाय अगदी साधे आणि सोपे असतात तुम्हाला सांगते तर तेच खूप लवकर काम करत असतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे जे उपाय आपण साधे आणि सोपे समजत अरे हा उपाय केल्याने आपले काय होईल असं आपल्याला वाटत असतं की कि किती साधा उपाय आहे पण तेच उपाय आपल्यासाठी कारगार ठरत असतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की उपाय करत असताना फक्त श्रद्धा ठेवा कोणताही उपाय करा तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा श्रद्धा जर असेल तर कोणताच उपाय आपल्यावरती नेहमी काम त्यामुळे उपाय नक्की करा झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ